आरोही, मुळात प्रेम असलं ना की कोणीच हे असे ऑप्शन शोधत फिरत नाही. तू ऑप्शन बनून यशच्या आयुष्यात आलीस ना म्हणून हे सगळं घडलं. अगं, तुमच्या मैत्रीला मी कधीच विरोध केला नाही. तुमच्या मैत्रीसाठी, तुमच्या या सोकॉल्ड प्रेमासाठी मी आईंशी सुद्धा भांडले. आता ना मला याचा पश्चाताप होतोय, सिरियसली होतोय. तुला अरुंधतीने सांगितलं ना, यशची मैत्री कर, त्याच्याशी जवळ एक साधायला. हा अहो, असं खरंच काही नाहीये. हे बघ, खोटं तरी बोलू नकोस. अगं, मला माहिती आहे अरुंधतीला तू तिची सून म्हणून हवीस. यशचं आणि गौरीचं ब्रेकअप झालं ना, त्यानंतर अरुंधतीने कधीच त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला नाही. उलट सतत ती यशला गौरीविषयी भडकवत राहील. त्यावेळी मी काही बोलले नाही, कारण मलाही असंच वाटत होतं की गौरी चुकली आहे. पण तिला तिची चूक कळली आणि ती रेक्टिफाय करण्यासाठी ती इथे परत सुद्धा आली. आज जर अरुंधतीने यशला सांगितलं असतं ना, गौरीकडे परत जा, तर यश नक्की गौरीकडे परत गेला असता. पण असं काहीच घडलं नाही. कारण तू तिला आवडलीस ना. असो असो, आज तुझ्यामुळे माझी भाची डोळ्यात पाणी आणि मनात डिफीट घेऊन अमेरिकेला परत गेली. आय अशोर यू, शी विल बी हॅपी इन दी एंड. हा, पण तुमच्या दोघांबरोबर हे असं होणार नाही. म्हणजे आतापर्यंत आईच तुमच्या लग्नाच्या विरोधात होत्या, पण उद्या लग्न करून तू या घरात आलीस ना, तर मी तुझ्याशी नॉर्मल वागू शकेन की नाही माहित नाही. किती नाही म्हटलं तरी मला हेच आठवत राहील की तू तिची लाईफ सॅबोटाज केलीस. दोन प्रेम करणाऱ्या माणसांना वेगळं केलंस, एक मुलगी असून दुसऱ्या मुलीचं मन दुखावलंस. आणि या अशा गोष्टी युनिव्हर्स लक्षात ठेवत आणि माणसं सुद्धा ठेवतात. तू हे जे काही केलंयस ना, त्यानंतर तुमचं लग्न तरी किती टिकणार आहे माहित